येत्या 5 तारखेला मतदानाच्या रूपाने आणि 6 तारखेला होणाऱ्या मतमोजणीच्या रूपाने विजय आपलाच होणार असा विश्वास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी जासई येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत व्यक्त केला. तसेच आमदार महेश बालदी यांनीही शेका पक्षामुळे या गावाचा विकास झाला नाही, त्यामुळे 21व्या शतकातील जासईकरांसाठी भाजपच्या बळीराम तुकाराम खरत यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना केले. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. या अंतर्गत जासई ग्रुप ग्रामपंचायतीमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी बळीराम तुकाराम खरत तर सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस पाटील, संदेश घरत प्रभाग क्रमांक 2 मधून आनंद म्हात्रे, प्रतीक्षा म्हात्रे, भूषण म्हात्रे, प्रभाग क्रमांक 3 मधून कुणाल म्हात्रे, ज्योती मडवी, पौर्णिमा कांबळे, प्रभाग क्रमांक 4 मधून आदित्य घरत, दीपाली घरत, सीमा घरत, प्रभाग क्रमांक 5 मधून दिनेश येरकर, जयश्री घरत, स्वप्नाली दामले, प्रभाग क्रमांक 6 मधून दयानंद म्हात्रे, सिंधुबाई पवार, सुजाता पाटील हे उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी धनाजी ठाकूर, सतीश घरत, सुधीर घरत, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी होईर, चंद्रकांत घरत, गोपीनाथ म्हात्रे, सुनील घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. ज्योति विजय